नमस्कार, रॉयल मराठीवर तुमचं सर्वांचं स्वागत. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभेच्या तयारीला लागली आहे. बीड जिल्ह्यातील परळी या विधानसभा मतदारसंघातून आपल्याला धनंजय मुंडे विरुद्ध पंकजताई मुंडे अशी लढाई बघायला मिळेल का, याच्याकडे सर्वच महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे काय म्हणाले हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. लोकसभा निवडणुकीत छातीठोकपणे राष्ट्रवादीचाच विजय होणार असं सांगणारे धनंजय मुंडे यांनी धाकटी बहीण म्हणजेच प्रीतमताई मुंडे यांच्याविरुद्ध चांगलाच प्रचार केला होता. पण प्रीतमताईंनी 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्य घेऊन बीड जिल्ह्यातून विजय मिळवला आहेत आणि त्या दुसऱ्यांदा बीड या लोकसभा मतदारसंघाच्या खासदार झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही धाकट्या बहिणीच्या विरोधात चांगलाच प्रचार केला, आता मोठ्या बहिणीच्या विरोधात परळी या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार का, असा प्रश्न एका वृत्तवाहिनीने धनंजय मुंडे यांना विचारला. त्यावर धनंजय मुंडे म्हणाले, पार्टीने माझ्यावर विश्वास दाखवला तर परळी विधानसभा मतदारसंघातून मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहे, असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत आपल्याला धनंजय मुंडे विरुद्ध पंकजाताई मुंडे यांची परळी या विधानसभा मतदारसंघातून लढत बघायला मिळणार हे नक्की. आता भाऊ बहिणीत कोणाचा विजय होणार आणि कोणाचा पराभव होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, अशाच बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.